दिवाळीचा सणोत्सव सध्या राज्यात सुरू असून राजकीय नेते देखील यंदाची दिवाळी चांगलेच गाजवू लागले अहमदनगर जिल्ह्यात देखील राजकीय नेत्यांची दिवाळी फराळण्याचे कार्यक्रम हे सध्या जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळते मात्र निमित्त जरी दिवाळी फरायचे असले तरी या फराळाला मात्र आता निवडणुकीचा वास येऊ लागल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली विशेष म्हणजे दिवाळीचा फराळ आयोजित करणारे नेते मंडळी आपले राजकीय समर्थक आणि विरोधकांनाही आमंत्रित करत असल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांचे गणित या माध्यमातून जुळवली जात असल्याचे चित्र सध्या दिसू लागले जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रंगलेल्या दिवाळी फराळाला नेते मंडळी हजारी लावत आहेच याद्वारे एक शक्ती प्रदर्शन देखील सुरू आहे दुसरीकडे आपले समर्थक व विरोधक असलेल्या नेत्यांविरोधात राजकीय फटकेबाजी देखील या माध्यमातून सुरू आहे फराळाद्वारे नेते मंडळींकडून मतपेटीची चाचपणी आगामी काळात राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्याने त्या चांगलाच गाजणार असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात निर्माण झाले तत्पूर्वी येणाऱ्या दिवाळीच्या फराळाच्या निमित्ताने राजकीय मंडळी आपली निवडणुकांची राजकीय समीकरण या माध्यमातून जुळवताना दिसत आहेत फराळाच्या निमित्ताने आलेली मंडळी आपल्या आमदार नेत्यांबरोबर फोटो सेल्फी घेत ती सोशल मीडियावरती चांगल्याच प्रकारे व्हायरल करताय लोकप्रतिनिधींकडून देखील कार्यकर्त्यांसह आपापल्या मतदारसंघातील जनतेला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणारे आधार यातून कार्यकर्ते मतदार यांना देखील एक मोठं प्रमाणात समाधान मिळताना दिसतंय तसेच नेते मंडळींना आपला चाहता वर्ग नेमका आहे तरी किती व निवडणुकांच्या अनुषंगाने आपली मतपेटी कशी भरेल याची चाचपणी देखील या माध्यमातून सुरू आहे सोयरे धायरे एकाच पंक्तीला नगरमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डेले तसेच पारनेर तालुक्यातील हंग्यामध्ये आमदार निलेश लंके तसेच जामखेड तालुक्यातील चौंडीमध्ये आमदार राम शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाची संपूर्ण चर्चा रंगली यांच्या दिवाळी फराळ या आकर्षण ठरले कारण या फराळाला पुत्र तसेच जग जगताप पिता पुत्रांनी जक, पुत्रा हजेरी लावी ते सगळे सोबतच एकाच पंक्तीला बसून त्यांनी फराळाचा आस्वाद देखील घेतला फराळाच्या निमित्ताने हे राजकारणी एकत्र येताना दिसता येतं तसेच आगामी काळातील निवडणुकांच्या अनुषंगाने जुळवाजुळव देखील सुरू असल्याचं बोलले जाते यामुळे यंदाच्या फराळाला निवडणुकीचा आता वास येऊ लागल्याचं दिसतंय शिंदे लंकेंचा फराळ जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आमदार राम शिंदे यांच्या चौंडी गावातील तसेच आमदार निलेश लंके यांच्या हंगा गावात आमदारांनी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमाकडे सर्व जिल्ह्याचेच लक्ष लागून होते दरम्यान शिंदे यांच्या चौंडी या गावी जात आमदार लंके यांनी फराळाचा आस्वाद घेतला तसेच संध्याकाळी आमदार शिंदे यांनी देखील हंगा येथे जात लंके यांच्या दिवाळी फराळाला आपली उपस्थिती दर्शवली शिंदे यांच्यासोबतच कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे हे देखील उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थित शिंदे यांनी यावेळी चांगलीच राजकीय फटकेबाजी देखील मंचावरून केली फराळ कार्यक्रमाला निवडणुकीची जोड जिल्ह्यातील दिवाळी फराळाला अनेक नेते मंडळींनी आवर्जून उपस्थिती लावत असतानाच अनेक राजकीय देखील उधाण आले या निमित्ताने एक राजकीय नवीन समीकरण जोडून येतात की काय अशी चर्चा आता जिल्ह्याभर रंगू लागली यंदाच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला पुढील वर्षी असणाऱ्या निवडणुकांची जोड असल्याने दिवाळी फराळाचे कार्यक्रम यंदा जोरात असल्याचे देखील दिसले तर एकूणच कारण जरी दिवाळी फराळाचे असले तरी या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारणात भविष्यात काही राजकीय बॉम्ब फुटणार का अशी चर्चा आता सध्या जिल्ह्यात आहे आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स ऑफ मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद